यानंतर ठाण्यातून एक महत्वाची बातमी हाती येते. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या ठाण्यातील स्मार्ट सिटी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केलाय. केंद्राकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला, मात्र या पैशाचा अपहार केल्याचा आरोप डावखरेंकडून करण्यात आलाय. यासंदर्भात भाजप नेते विनय सहस्रबुद्धे आणि डावखरे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली. याबाबत कारवाईचं आश्वासन सिंग यांनी दिलंय. जवळजवळ 294 कोटी खर्च केलेले आहेत आत्तापर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमाने स्मार्ट सिटीच्या विकासाच्या दृष्टिकोनाने, आणि त्याच्यामुळे त्या पूर्ण पैशाचा अजूनही पूर्णपणे सदुपयोग हा झालेला नाही, किंबहुन त्याचा अपहार मोठ्या प्रमाणात झालेला आहे असा आरोप आम्ही केलेला आहे. या संदर्भातलं निवेदन आम्ही केंद्रीय मंत्र्यांना माननीय विनयजींच्या नेतृत्वामध्ये आज जाऊन देऊन आलो आहे, आणि या संदर्भातले एक चौकशी समिती ते लवकरच ठाण्यामध्ये पाठवणार आहेत. भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी